सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नकोत आम्हाला बहुमजली इमले, झोपडी बांधायला जागा द्या. हुपरीत राणी इंदुमती देवी बेघर संघटनेने फोडला टाहो. हुपरी येथील राणी इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी हुपरी पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. रखडलेले शौचालय अनुदान तात्काळ मिळावे, हुपरी शहरातील सर्वच बेघरांना घरकुले मिळावीत, या व अशा अनेक मागण्यांच्या घोषणा देत भूमिहीन बेघरांनी हुपरी पालिकेत आज अक्षरशः टाहो फोडला. इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीनं हुपरी पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी महिला व नागरिकांनी गट नंबर 925-8A 7 एकर जागा संघटनेच्या गरजू बेघरांना देण्याचा ठराव झालाच पाहिजे. जागेचा वापर रहिवाशीसाठीच झाला पाहिजे. बंद करा, बंद करा, कांगावा बंद करा, अशा घोषणा देत पालिका परिसर दणानं सोडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पासून सुरू झालेल्या या मोर्चात भर पावसात शेकडो महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत संघटनेच्या अध्यक्ष विद्याधर कांबळे आणि पालिका प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करत बेघरांना जागा न देण्यामागचा हेतू स्पष्ट करण्याची मागणी लावून धरली. या चर्चेत बेघरांच्या बाजूने जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे, मंगलराव माळगे, शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे, विभाग प्रमुख विनायक विभूते, गणेश कोळी, राजेंद्र पाटील, सचिव दिलीप शिंगाडे यांनी सहभाग घेतला आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे आंदोलकांनी भर पावसात तब्बल 2.5 तास ठिय्या मारला. आंदोलकांनी घेतलेला पवित्रा पाहून उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पक्षप्रदोत भरत लठ्ठे, नगरसेवक दौलत पाटील, बाळासाहेब धुमाळे यांनी येत्या मासिक सभेत बेघरांना जागा देण्याच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या शिवसेनेने येत्या मासिक सभेत जागा देण्याचा ठराव झाला, नाहीतर सभेच्या दुसऱ्या दिवशी बेघरांना सोबत घेऊन जागेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी केले. यावेळी मंगलराव माळगे, किरण कांबळे, शशिकांत धुमाळे, रमेश कांबळे, दिलीप शिंगाडे, विशाल कांबळे, रवींद्र कांबळे यांच्यासह शेकडो बेघर महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. मानकर न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके.